नमस्कार। ठाणे दर्पण वृत्तवाहिनी मध्ये आपले हार्दिक स्वागत। आता पाहूया या सप्ताहातील 12 राशींचे राशी भविष्य। आज दिनांक 23 जानेवारी 2016, वार शनिवार, श्री शालिमान शके 1937, मनमननाथ संवत्सर, उत्तरायण, हेमंत ऋतु, पौष मासे, शुक्ल पक्षे, मंगळ तुळ राशीत, गुरु सिंह राशीत, शनि वृश्चिक राशीत, रवि मकर राशीत, तिथि पौर्णिमा, नक्षत्र पुष्य, योग विस्कंभ, कर्ण बालव, चंद्र राशि कर्क। मेष राशि वाल्यांना ग्रहमान फारसे चांगले नाही, सध्या दाढस करण्यासारखी स्थिती नाही। गुरुचे भ्रमण पंचम स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरुब अतिशय उत्कृष्ट आहे, आपली फसवणूक होऊ शकते। कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांना सह्या करताना वडिलांचा सहकार्यांचा सल्ल्याशिवाय आबा झेप घेऊ नका। शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वाध विशेष अनुकूल आहे। मुला मुलींच्या सदे कधी भाग्यकर घटना घडेल, कर्ज प्रकरणे मंजूर होती, अचानक धनवृद्धीचे योग संभवतात, सप्ताहाचा पूर्वाध उत्तराध विशेष अनुकूल आहे। मनोकामना पूर्ण होतील, गुरुकृपा लाभेल। वृषभ राशी वाल्यांना ग्रहमान खूपच लाभदायक देणार आहे। गुरुचे भ्रमण चतुर्थनाची संबंधित असल्यामुळे गुरुब अतिशय कमी आहे। पराक्रमाच्या जोरात तुम्ही यश संपादन कराल। नवीन नोकरी इच्छुकांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल। कला, संगीत, नाट्य, लेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। ज्या व्यक्ती बँकिंग क्षेत्रात आहे अशांना अधिकार पायाचे दाट शक्यता। पैशाची आवक वाढली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे। आम्हा पैसा खर्च करावा लागेल, कर्ज प्रकरणे मंजूर होतील, अचानक धनवृद्धीचे योग संभवतात, सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तराध विशेष अनुकूल जाईल। मनोकामना पूर्ण होतील, गुरुकृपा लाभेल। मिथुन राशी वाल्यांना दैनंदिन जीवन धकाधकीचे जाईल। आळस जाणवला तरी कामे वेळेवर पार पडतील, आपला वेळ कामात घालवाल। धडाडीने धाडसाने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील। ज्या व्यक्तींना कामान्वित परिभ्रमण करायचं आहे अशांना कालखंड उत्तम आहे। बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकार पाची दाट शक्यता। गुरुचे भ्रमण तृतीय स्थानाची संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे। परदेशामध्ये स्थलांतर होऊ शकतं, आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही, याकडे अधिक लक्ष द्या। वडिलोपार्जितून लाभ संभवतो, सप्ताहाचा पूर्वाध विशेष अनुकूल जाईल, गुरुकृपा लाभेल। कर्क राशी वाल्यांना कर्तृत्वाला वाव देणाऱ्या घटना घडतील। आरोग्याची साथ चांगली लाभेल। मोठ्या मंडळींच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्या। गुरुचे भ्रमण द्वितीय स्थानाची संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे। या सप्ताहात कोणाशी बोलताना समोरच्याचे मन जपा, आपल्यामुळे त्याचं मन दुखणार नाही, याकडे अधिक लक्ष द्या। शब्द हे शस्त्र असतात, विसरून चालणार नाही। विद्यार्थ्यांचे कालखंड खूपच चांगला आहे, संधीचं सोनं करून देणारा कालखंड आहे। यशस्वी व्हा, सुवर्ण संधीचा लाभ उठवता येईल। नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना समाधानकारक स्थिती राहील। नोकरीमध्ये ज्यांना बदली हवी आहे असं वाटत असेल तर त्यांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही। सप्ताहाचा पूर्वाध उत्तराध विशेष अनुकूल आहे। मनोकामना पूर्ण होतील, गुरुकृपा लाभेल। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या सेवा, किशोरवयीन मुला मुलींसाठी समुपदेशन, सुरक्षित गर्भपात व कुटुंब नियोजन पद्धती,
पुरुष प्रजनन स्वास्थ्य समस्या व निदान गर्भाशय मुख कर्करोग तपासणी या सेवा मिळण्याचे ठिकाण कुटुंब नियोजन आदर्श केंद्र गौतम चेंबर्स दुसरा मजला म्युनिसिपल शाळा क्रमांक 13 जवळ पोखरण रोड नंबर 1 खोपट ठाणे पश्चिम दूरध्वनी 2547211 7। सिंहरा सिंह राशीवाल्यांना ग्रहमान खूपच चांगलं आहे, कष्टाचं चीज होईल, नवीन योजना आखाल व त्या अमलात आणाल, कर्तृत्व गाजवणारा कालखंड आहे, नवीन संधीचा उपयोग करून घेतला तर निश्चित यश मिळेल, आणि झटका आणि कामाला लागा, यश तुमची वाट पाहत आहे। या सप्ताहात पैशाची आवक जरी कमी असली तरी येणारा सप्ताह अधिक फलदायी ठरेल, मनोरंजनाला आपण जास्तीत जास्त महत्व द्या। गुरुचे भ्रमण प्रथम स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे, मोठ्या मंडळींचा आदर सन्मान करा, त्यांचं मन दुखू नका, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, पोटाची काळजी घ्या, आपल्या घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल वाढेल, गुरु कृपा लाभे। कन्या राशीवाल्यांना धाडस करण्यासारखी स्थिती नाही, कोणते निर्णय घेताना आपण घाईत तर घेताना हे पहा, मगच निर्णय घ्या, कारण आपल्याला तसा कालखंड नाही, अति गाई सुद्धा आपल्याला त्रास देऊ शकते। वडिलोपार्जितून लाभ संभवतो, कोर्ट संबंधित काही समस्या उद्भवल्या असतील तर त्या सप्ताहाच्या पूर्वार्धात पार पडतील। बँकिंग क्षेत्र विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकार पाहिजे दाट शक्यता। गुरुचे भ्रमण व्यवस्थांशी संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय कमी आहे, सध्या धाडस करण्यासारखी स्थिती नाही, आपण आपल्या कार्यक्षेत्रात धाडस कराल तर यशस्वी व्हाल। ज्यांना परदेश भ्रमण करायचं आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे, प्रवास सुखकारक होईल, प्रवासातून नवीन नातेसंबंध निर्माण कराल। वाहन सौख्यासाठी कालखंड चांगला नाही, वाहन जरा जपून चालवावे, सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अंकु जाईल, मनोकामना पूर्ण होतील, गुरु कृपा लाभे। तुळ राशीवाल्यांना ग्रहमान खूपच फलदायी देणार आहे, आपल्या दैनंदिन कामात यश मिळेल, या सप्ताहात मनातील इच्छा पूर्ण होतील, मनसक्त आनंद लुटाल, मनोरंजनाला आपण जास्तीत जास्त महत्व द्याल, आरोग्य स्वास्थ्य चांगलं असले तरी तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य तो डॉक्टरचा सल्ला उपयोगी पडेल। कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। गुरुचे भ्रमण लाभाची संबंधित असल्यामुळे गुरुब अतिशय उत्कृष्ट आहे, अचानक धनलाभाची दाट शक्यता आहे, वाहन चालवताना अति दक्षता बाळगावी, गुरु कृपा लाभे। वृश्चिक राशीवाल्यांना जास्तीत जास्त कष्ट करावे लागतील, कष्टाशिवाय फळ मिळणार नाही, आपल्याला कामाचे स्वरूप वाढवावं लागेल, आपण आपला वेळ कामात व्यतीत कराल, तब्येतीची हेळसांड करू नका, वाणीवर संयम पाळा, शत्रूंचा प्रभाव जाणवेल, तसेच या सप्ताहात गैरसमज वाढतील। वडिलोपार्जितून लाभ संभवतो, बँकिंग क्षेत्र विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, साडेसाती सुरू आहे, विसरू नका, कोणते निर्णय विचारपूर्वक घ्या, घाई करू नका, विद्यार्थ्यांना आळस झटकून अभ्यासाकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे, पराक्रमाच्या जोरात तुम्ही यश संपादन कराल, गुरु कृपा लाभे। धनुराशीवाल्यांना ग्रहमान खूपच चांगलं असलं तरी अति घाई करून चालणार नाही, या सप्ताहात कोणावर अतिविश्वास दाखवू नका, आपली फसवणूक होऊ शकते, मनावर दडपण येईल असं वागू नका। गुरुचे भ्रमण नवसाची संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे, संधीचं सोनं करून देणारा कालखंड आहे,
कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. साडेसाती सुरू आहे हे विसरू नका. शुभ कार्य करण्यासाठी कारखंड खूपच गतिमान आहे. शुभ कार्यानिमित्त पाहुणे घरी हजेरी लावतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. देवस्थळी भटकंती जाण्याचे योग घडतील. गुरुकृपा लाभेल. स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्निल जोशी आणि बँक म्हणजे TJSP. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. मकर राशीवाल्यांना सध्या ग्रहमान फारसे चांगले नाही. सध्या कोणत्याही महत्वाचा व्यवहार करताना वाट वडिलांचा सहकार्याचा सेवाशिवाय आबाळ झेप घेऊ नका. या सप्ताहात संकटाची सामना करावा लागेल. आरोग्याच्या जुन्या समस्या भेडसावण्याची दाट शक्यता आहे. योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्या. कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. आपण जर तटस्थ निर्णय घेतला तर तुम्हाला तो लाभदायक ठरू शकतो. गुरुचे भ्रमण अष्टमताची संबंधित असल्यामुळे गुरुबळ अतिशय कमी आहे. पराक्रमाच्या जोरात तुम्ही यश संपादन करा. गुरुकृपा लाभेल. कुंभ राशीवाल्यांना या सप्ताहात धन लाभाची दाट शक्यता आहे. गुरुचे भ्रमण सप्तमस्थानाची संबंधित असल्यामुळे गुरुबळ अतिशय उत्कृष्ट आहे. आरोग्याची साथ चांगली लाभेल. नवीन वाहन खरेदीसाठी कारखंड खूपच चांगला आहे. वाहन जरा जपून चालवे. खरेदीचे प्रमाण अधिक राहील. मनोरंजनाला आपण जास्तीत जास्त महत्व द्याल. बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकार पाहिजे दाट शक्यता. विद्यार्थी वर्गांना कला गुणांना वाव देणाऱ्या घटकातील या कालखंडात आपली प्रतिष्ठा उंचावेल. आप कालखंडात सुखद अनुभव मिळतील. सप्ताचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अंक जाईल. मनोकामना पूर्ण होतील. गुरुकृपा लाभेल. मीन राशीवाल्यांना समाजामध्ये मान सन्मानाचे योग घडतील. आपण कर्तृत्व गाजवाल पण लक्षात ठेवा आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या. शत्रूंचा सामना करावा लागेल. या सप्ताहात घाई गडबड अति कोणावर विश्वास दाखवू नका. बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकारपाची दाट शक्यता. गुरुचे भ्रमण षष्ठस्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरुब अतिशय कमी आहे. कोणती गोष्ट विचारपूर्वक करा. पैशाची चणचण भासेल. पैसा खर्च करावा लागेल. सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल जाईल. पराक्रमाच्या जोरात तुम्ही यश संपादन कराल. गुरुकृपा लाभेल. तर हे होते या आठवड्यातील 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटू पुढील सप्ताहात नवीन राशी भविष्यासह. धन्यवाद.